कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांची उपासमार होत आहे. अचानकपणे जाहीर करण्यात आलेल्या या लॉकडाऊनमुळे मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबांच्या उपासमारीची वेळ आली आहे, त्यांची सोय करावी अशी मागणी करण्यात येत आहे. शासनाने जाहीर केल्याप्रमाणे 3 महिन्यांचे रेशन लवकरात लवकर देऊन गरिबांची उपासमार थांबवावी, कारण उपाशी जनता रस्त्यावर उतरल्यास शासनाला आवरणं कठीण जाईल असा इशारा दगडखान कामगार परिषदेचे संस्थापक ॲडव्होकेट BM रेगे यांनी शासनाला दिला आहे. संपूर्ण भारतामध्ये 93% लोकसंख्या म्हणजे राज्य शासनाच्या 2019 अहवालानुसार 50 कोटी कामगार महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये असंघटित क्षेत्रामध्ये काम करतात. जेव्हा 21 दिवसाचा लॉकडाऊन जाहीर करण्याचा प्रसंग सन्माननीय मोदी साहेबांच्या वरती आला, त्यावेळेला ह्या 50 कोटी लोकसंख्येच्या संदर्भामध्ये बाबत त्यांच्या खाण्याचं, त्यांच्या पिण्याचं, त्यांचं राहण्याचं, त्यांच्या आरोग्याचं याचा ह्या प्रश्नावरती पुरेसा गृहपाठ गृह खात्याने आणि माननीय मुख्यमंत्री असतील किंवा पंतप्रधान साहेब असतील यांनी करणं अपेक्षित होतं. आज 8वा दिवस आहे, तरी सुद्धा शासनाची कोणतीही उपाययोजना यांना जगवण्यासाठी, यांना रॅशन असेल, यांना औषधं असतील, यांना राहण्यासाठी निवाराची सोय असेल किंवा यांना त्यांच्या घरी पोच करण्याची प्रवासाची व्यवस्था असेल याबाबत शासनाने कोणतेही ठोस असे उपाययोजना केलेले नाहीत, ही आमची सर्वांची शोकांतिका आहे. मी म्हणतो आहे की महाराष्ट्र सरकार म्हणते शासनाकडे भरपूर धान्याचा कोटा आहे, पण कुठे आहे तो, कोणापर्यंत गेला अजून? आज 8वा दिवस आहे, लोकांची उपासमार मोठ्या प्रमाणात चालू आहे. या संदर्भामध्ये संपूर्ण भारतामधील असंघटित कष्टकऱ्यांना मोफत रॅशन पुरवठा आतापर्यंत झाला पाहिजे होता. इतर देशांमध्ये या संदर्भामध्ये उपाययोजना ठोस केल्यामुळे लोक आनंदाने त्यांच्या घरामध्ये राहिली, परंतु भारतामध्ये लोक 8 दिवस झाल्यानंतर आता सळकी पोळ, भूक ही फार वाईट असते. आज माणसं भुकेसाठी जर रस्त्यावरती आली तर शासनाला ही लोकसंख्या आवरण आवर्त पुरेसं होणार आहे, कारण शेवटी भूक मरणापेक्षा ही फार कडक असते. मरण एकेकाळी प्रसंगी सण होईल, परंतु भूक हे सण होणार नाही. बायकांचे असतील, पोरांचे असतील, कामगारांचे असतील, ज्येष्ठांचे असतील, ही भूक शासन कशी आवरणार आहे? त्यांना आरोग्य सुविधा, त्यांना निवारण सुविधा शासन कसं पुरवणार आहे? शासनाने तातडीनं प्रत्येकाच्या खात्यावरती 5000 रुपये टाकलेच पाहिजेत. बांधकाम इमारतमध्ये कोट्यावधीचा निधी आहे, खनिज विकास निधीमध्ये कोट्यावधीचा निधी आहे, असंघटित कष्टकऱ्यांच्या मध्ये कोट्यावधीचा निधी आहे, माथाडी हमाल माथाडी महामंडळामध्ये कोट्यावधीचा निधी आहे, आणि अनंत अशी महामंडळ आहेत की गोरगरिबांच्यासाठी शासनाने निर्माण केली ती आता गप का आहेत. या सर्व महामंडळांचा, या सर्व निधींचं वाटप तातडीने करून कामगारांच्या बँकेच्या अकाउंटी दर महिन्याला 5000 रुपये जोपर्यंत लॉकडाऊन असेल तोपर्यंत शासनाने द्यावं असे आमची ठोस मागणी शासनासमोर आता आम्ही ठेवत आहे. ज्ञानेश्वर पाटेकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे.